जी पके प्राशाळा हल्लाळी शाळेत लोकशाहीची ओळख व्हावी ती भावी नागरिकात रुजावी म्हणून आमच्या शाळेत शाळेचा मुख्यमंत्री पदाची निवडणूक ठरली आहे. आज प्रचाराला सुरुवात झाली. पहा विद्यार्थी नेत्याला लाजवेल असे सोशल मीडियावर प्रचार करत आहेत. वरील विद्यार्थ्यांनी बनवलेली पोस्ट आहे. उद्या निवडणूक आहे. लोकशाही मार्गाने प्रक्रिया पूर्ण होईल. शाळा परिवर्तन पार्टी प्रज्वल आणि शाळा विकास पार्टी हे उमेदवार मैदानात आहेत. पाहूया कोणाचा विजय होईल. विद्यार्थी शाळा येत नाही का ती विचारण्यासाठी त्यांच्या घरला जाऊ व त्यांना उपस्थित कर उपस्थित आणू. व काही मुलांना काही खेळण्याची आवड असले तर त्यांना ती जर काही मुलांना बॉल खेळ बॅटबॉल खेळायची आवड आहे तर त्या मुलांना बॉल हरपले तर आम्ही त्यांच्याकडून थोडं काही करून देऊ. जर कोणत्या विद्यार्थ्यांचं भांडणं झालं तर त्यांना प्रेमाने मिटून मारणे मिटून देऊ. सर्व संघ टाळंदी राहून मुलामुली भेदभाव होऊ देणार नाही. जर कोणाची पेन किंवा कंपास हरवला तर त्यांना ते मिळून देण्याचा प्रयत्न करू व सर्वांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, माझे नाव आहे बिरादा प्रीती यशवंत. मी आता 7वी शिकते. ज्ञान मंदिर विकास पार्टी या पक्षाची पक्षासाठी मुख्यमंत्री पदासाठी उभी आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह आहे पुस्तक. मित्रांनो, जर मी मुख्यमंत्री झाले तर मी काय करणार, कोणत्या सुविधा तुम्हाला लागू होणार याविषयी चर्चा करणार आहे. जर मी मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला शुद्ध पाणी मिळेल. काही मुलगा खेळता खेळता पडला असेल तर आपण त्याला प्रथम उपचार करू, त्याला सल्ला देऊ की रडू नकोस. त्याला जर जास्त जखम झाली असली तर प्रथम उपचार करू. त्यानंतर त्याच्या घरला जाऊ, त्याला घरी सोडू. झाडे जगवा, झाडे वाढवा असा आपण संकल्प निर्माण करू. मुलांना झाडाविषयी माहिती मिळू. झाडे आपल्याला फुलं फळे ऑक्सिजन अशा गोष्टी मिळून देतात. जर आपण ऑक्सिजन नाही घेतलं तर आपलं जीवन जगणं शक्य नाही. आपण त्यांना पाण्याचे महत्त्व सांगेन. पाणी हे मनुष्यासाठी किती जास्त जरुरी आहे हे त्यांना आपण पटवून देऊ. जर काही मुले घरी शाळेत न येते म्हणजे तो घरी असतो त्यावेळी आपण त्याच्या घरी जाऊ, त्यांना समजवू शाळा काय असते, शाळा शिकल्यावर आपल्याला काय होते. जर शाळा शिकले नसते नाही तर आपल्या जीवनामध्ये काय संकट येतात ते आपल्याला त्या संकटांना आपण सामोरे जायचे असते. पण आता त्यांना अजून लहान वयामध्ये काहीच माहिती नसते की जीवनामध्ये किती संकट येतात. त्यांना शिकल्यावर ज्ञान घेतल्यावर जितकं मोठे झाले आपण आपल्याला जर नोकरी लागली आपल्याला पैसे कमवता येते आई वडिलांची सेवा करता येते असे त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगू. मुलींना रांगोळी चित्रकला काढण्याची सवय असते पण तसेच मुलांना रांगोळी काढण्याची सवय असते. रांगोळी काढल्या तर त्यांना मोठे झाल्यावर नोकरी नका लागणार. पण त्यांना लग्नामध्ये रांगोळी काढून 5,000 किंवा अशा रक्कम घेता येते. म्हणजे त्यांचा लग्न झाल्यानंतर काही मुलींना नोकरी शिक्षण घेता येत नाही. त्यावेळी त्यांना रांगोळीची जो छंद आहे ते उठणे त्याचा वापर करू शकतात. म्हणून मुलींना त्याच्या छंदाची माहिती मिळवून देऊ. म्हणून कोटी नमन नमन. तुम्ही आमच्या विद्या मंदिर विकास पार्टी या पक्षाला वोट द्यावी, मतदान करावे ही तुमची नम्र विनंती. लोकशाही गुप्त मतदान पद्धतीचे उद्घाटन निलंगा तहसीलचे मंडळ अधिकारी स्वामी साहेब तसेच तलाठी श्री मुगळे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्लब ऑफिस म्हणून आमच्या शाळेचे अध्यक्ष श्री हौशटे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री गायमाळे सर, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री खंदाडे सर तसेच मूर्तीकर सर यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून घेतली. अत्यंत शांततेत उत्साहाच्या वातावरणात विद्यार्थी मतदान करत आहेत. लोकशाही म्हणजे काय? अब्राहम लिंकन क्लिपला लोकांनी लोकांच्या हिताकरिता लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. लोकशाहीत बहुमताला खूप महत्व आहे. लोकशाही शासन प्रकारात बहुमत मिळवणारा पक्ष सत्तेवर येतो. संसदेमध्ये सर्व निर्णय बहुमताने घेतले जातात.
बहुसंख्य समाजाचे कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. बहुमताला महत्व देताना अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्य असणारे यांच्यावर अव्यय होण्याची शक्यता असते. लोकशाही हे जरी बहुमताने चालणारे सरकार असले तरी अल्पमतात असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेणे, त्यांच्या हितसंबंधांचा विचार करणे हे देखील सरकारचे कर्तव्य आहे. थोडक्यात, लोकशाही शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्व असायला हवे. त्याचप्रमाणे बहुमताचे सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये. सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय गटांना लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी मिळायला हवी. दोन, भारतातील न्यायालय राजकीय प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहे. विशेष करून राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास बंदी असे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत. तीन, भारतातील लोकशाही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार, प्रशासन व न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसे नाही. यासाठी सामाजिक व वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत अभियान, ग्राम समृद्धी योजना, मदत गटांची स्थापना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यांसारखे अनेक उपक्रम राबवले जातात. स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी 50% जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. चार, भारतातील लोकशाही यशस्वी व्हायला हवी असेल तर सर्वच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे. विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढण्यास सार्वजनिक धोरणांचे स्वरूप बदलेल. संवादांतून त्यांची निर्मिती होईल. सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबरही देवाणघेवाण असणे लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक आहे. समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता आपल्या वैयक्तिक जीवनातही या मूल्यांचा आदर व जोपासना करायला हवी. आपण देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकाने ठेवली तरच लोकशाही यशस्वी होईल. आज 6/2/2024 स्वामी साहेब तसेच मुघळे साहेब तलाटी सरे यांच्या उपस्थितीत शेवट सोडून मतदानाला सुरुवात झाली. शाळेचा मुख्यमंत्री पदाची निवडणूक शांततेत पार पडली. दुपारी 2:00 मतदानाला सुरुवात झाली आणि 2 शाळेत मुलींची संख्या जास्त असून सुद्धा प्रज्वल ला 49 आणि टेकीला 11 मते पडली आणि प्रज्वल या निवडणुकीत विजय झाला. अभिनंदन प्रज्वल. या मताचे मूल्य या घटकाचे प्रात्यक्षिक अनुभवता आले. गेल्या 2 दिवसात विद्यार्थ्यांना उपक्रमांच्या माध्यमातून वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न केला. यातून लोकशाहीचा पाया भक्कम होऊन आदर्श नागरिक बनतील यासाठीच हा अट्टहास. हा उपक्रमास यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी झालात. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आभार, धन्यवाद. लोकशाही मार्गाने निवड झालेल्या शाळेच्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी हल्लाळी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री रावजादे सर, शनमुखेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उडबाळे सर व केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. नवीन मुख्यमंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन मंत्रिमंडळाचा सत्कार केला. सर्वांचे खूप खूप आभार. आमच्या शाळेमध्ये अशा प्रकारचे विद्यार्थी पूरक नवीन नवीन शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आवडला असेल तर मैत्री प्रोडक्शन यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून बेल बटन जरूर दाबा. धन्यवाद.